सदन में विदर्भ मराठवाड़ा की समस्या पर सदन में विधायकों को बोलने नहीं देते, ऐसा आरोप पूर्व ऊर्जा मंत्री नितिन राउत ने लगाया है। सन्मान्य विरोधी पक्ष नेते अजित पवार साहेबांनी नियम 293 अन्वये विदर्भ मराठवाड़ा विकासा संबंधी प्रस्ताव मांडलेला होता, त्यावर अनेक सदस्यांनी रात्री 11 वाजेपर्यंत भाष्य केलं आणि आज सुद्धा तो ठराव चर्चेला येणार होता। सकाळी कार्यक्रमात ठरल्यानुसार सर्वांची नावं मागवण्यात आलेली होती। माझ्या सहित 7-8 सदस्य विदर्भातले या ठिकाणी बोलायला इच्छुक होते, कारण सत्ता पक्षाच्या लोकांची टीका नेहमी होत असते की विरोधी पक्षाचा विदर्भातला एकही आमदार या ठिकाणी बोलत नाही आणि तो बोलणार नाही। अशा वेळेला जेव्हा आमदार बोलू इच्छितात आणि आम्ही आतापर्यंत सभागृहात वाट बघितली, तर सत्ता पक्षाने त्यांचा 293 प्रस्ताव या ठिकाणी सुरू केला आणि सांगितलं की तुमचा प्रस्ताव कालच संपलेला आहे। एक प्रकारे विरोधी पक्षांच्या भावनांना वैदर्भीय आणि मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींच्या भावनांना या ठिकाणी छेद देण्याचा प्रयत्न सत्ता पक्षांनी या ठिकाणी केला आहे, त्याचा आम्ही आता निषेध केलेला असून वॉकआउट केलेला आहे।